गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा. माझी पत्नी माधुरी अत्तरदे ही एक शेतकरी आहे. तिने शेतकरी म्हणून एक शेती घेतलेली आहे भुसावळ शिवारामध्ये. त्या शेतीवरती तिने स्वतः सर्व परवानग्या घेऊन लेआउट मंजूर केलेला आहे व विकासात केलेला आहे. सगळं त्या शेतीला विकासन केलेलं आहे. तरी माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून त्याच्यावरती स्थगिती आणलेली आहे. ही बेकायदेशीर स्थगिती दिलेली असल्या कारणामुळे असे अत्याचार आम्ही सहन करणार नाही व त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्थगिती ताबडतोब पाठवली पाहिजे व चंद्रकांत पाटलावर जर आमचं चुकीचं असेल तर कारवाई नक्की केली पाहिजे. आमच्या जर योग्य असेल पण त्रास देणं हे उचित नाही ना. मुद्दाम त्रास देत आहे ना. आम्हाला पण कायदा करतो ना. असेल त्यांचं काही लोक खंडणी घेण्याकरता किंवा पैसे उकाळण्याकरता त्रास देतात. आता यांचा काय मुद्दा आहे मला काही कळायला मार्ग नाही आहे. काही संबंध नाही. मी भुसावळच्या नगर सेवक त्यांच्या भुसावळ मध्ये काही कडी मात्र संबंध नाही. पण मुद्दाम आता त्यांनी खाजवली मग त्यांच्या मी त्या खाजवल्याचे काय हे आहे ते. टेका चुकीच्या दिला ना आमच्या बहुतेक आमच्या पक्षाने. आमच्या पक्षवाल्यांना ते आता समजेल काही दिवसांनी असं मला वाटतंय. आम्हाला त्रास देत आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या सर्व नेत्यांकडे गेलो. आमचे कायदेशीर असताना जर आम्हाला न्याय मिळत नाही आहे तर काय आला पक्षाने ठेवायचे म्हणून कोण सगळ्यांना भेटले भाऊ. आम्ही सगळ्यांना गिरीश भाऊंना भेटले गुलाब भाऊंना भेटले सगळ्यांना भेटले स्वतः चंद्रकांत पाटलांना भेटले मुख्यमंत्र्यांच्या वैद्यांना भेटले सगळ्यांना भेटले. ते वन साईड हे काय फक्त शिंदे सेनेच्या आमदारांची वरवर करायचे एवढंच मुख्यमंत्र्यांच्या काम असल्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरुद्धही तर उपोषणाला बसलेलो आहे. म्हणून तुम्ही कोणाची बी टॉक सांग का वा मान काप सांग. हो मुख्यमंत्र्यांच्या आदेशाच्या विरोधात.